हॅलो हाय नमस्कार, श्री स्वामी समर्थ, मी पूनम तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण तांब्या पितळाची किंवा आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची भांडी असेल तर ती हे एका मिश्रणाने कशाप्रकारे आपण स्वच्छ करू शकतो ते. तर चला वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे तुम्ही बघू शकता की हे मी मिश्रण फक्त एकच चमचा यूज केलेला आहे आणि याचा अशा प्रकारे फेस होतो. आणि हे जर आपण व्यवस्थित आपलं भांड्यांना लावून ठेवलं तर आपली भांडे एकदम स्वच्छ होतात, अजिबात त्याच्यावर कुठेही डाग राहत नाही. आणि हे सर्व सामान हे आहे ना, तर ते आपल्या घरामध्येच उपयोग असतं सर्व सामान, आपल्याला बाहेरून कोणत्याही प्रकारचं सामान आणावं लागत नाही. तर चला मी तुम्हाला दाखवते की आपण कशा प्रकारे ही एक मिश्रण तयार करू शकतो ते. हो, आणि त्याआधी व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत जा, त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करत जा. आणि यासाठी आपल्याला लागणार आहे आपल्या घरातलंच गव्हाचं पीठ. तर इथे मी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता थोडंसं आपल्या अंदाजेच या ठिकाणी आपण सामान घेणार आहोत. आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल की आपल्याला काय घ्यायचं आहे आणि कोणतं कशाप्रकारे प्रमाण घ्यायचं आहे ते. आणि त्याचबरोबर तुम्हाला चांगला रिझल्टही त्याचबरोबर भेटेल, त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. तर ह्या गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला टाकायचं आहे 2 चमचे मीठ. आपल्या घरातलं जे बारीक मीठ आपण यूज करत असतो भाजीसाठी, तर तेच मीठ आपल्याला इथे यूज करायचं आहे. तर 2 चमचे मीठ इथे यूज केलेलं आहे मी. आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बेकिंग सोडा. बेकिंग सोडा हा इथे अंदाजे आपल्याला 1 चमचा असा टाकायचा आहे. 4 ते 5 चमचे गव्हाचं पीठ, त्यामध्ये 2 चमचे मीठ, त्यामध्ये 1 चमचा बेकिंग सोडा. आणि इथे आपल्याला टाकायचं आहे निरमा. आपल्या घरामध्ये ते डिटर्जंट असतं, निरमा असतं, आपण कपडे धुण्यासाठी यूज करतो, तर ते इथे आपल्याला टाकायचं आहे 2 चमचे 2 चमचे निरमा. आणि त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे ते सायट्रिक ॲसिड. तर हे आपल्या घरामधलं सायट्रिक ॲसिड असतं, सर्वांच्याच घरात असतं ढोकळ्यासाठी जे आपण यूज करतो ते. तर इथे हे आपल्याला टाकायचं आहे 2 टेबलस्पून 2 चमचे टाकायचं आहे. तर हे असं प्रमाण आपल्याला ठेवायचं आहे. 3 ते 4 चम्मच आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला 2 चमचे मीठ टाकायचं आहे, त्यामध्ये आपल्याला 2 चमचे आपल्या घरातलं डिटर्जंट टाकायचं आहे, त्याचबरोबर बेकिंग सोडा 1 चम्मच आणि सायट्रिक ॲसिड 2 चम्मच असं टाकायचं आहे. तर हे सर्व मिश्रण तुम्ही मिक्सरला फिरवून बारीक करून घेऊ शकता, किंवा मग हे जे सायट्रिक ॲसिड आहे तर ते तुम्ही आपला जो खलबत्ता असतो तर त्यामध्ये बारीक करून घ्यायचं, कारण बाकीचे ऑलरेडीच पदार्थ सर्व बारीकच असतात. फक्त सायट्रिक ॲसिड कसं एकदम साखरेसारखं त्याचे दाणेदाणे असतात, त्याच्यामुळे ते आपल्याला बारीक करून घ्यावं लागतं. तर अशा प्रकारे हे बारीक करून घ्यायचं आहे, एकदम त्याची पूड तयार करून घ्यायची आहे, म्हणजे ते पूर्ण मिश्रणामध्ये एकदम मिक्स होईल. तर मी हे मिश्रण मिक्सरला नाही फिरून घेतलं, मिक्सरला तुम्ही फिरू शकता तुम्हाला जर असं बारीक करायचं नसेल तर. तर अशा प्रकारे हे सर्व मी आता हे सायट्रिक ॲसिड बारीक करून घेतलेलं आहे. आणि आता हे सर्व मी आपलं जे गव्हाच्या पिठाचं मिश्रण आहे तर त्यामध्येच टाकणार आहे. आणि याचे तुम्ही रिझल्ट बघा शेवट, मी तुम्हाला दाखवते की कशाप्रकारे आपले भांडे एकदम स्वच्छ होतात. आपल्याला फक्त हे लावून ठेवायचं आहे आणि हे एकदम स्वच्छ होऊन जातं, अजिबात त्याच्या भांड्यांना कोणत्याही प्रकारचे डाग वगैरे राहत नाही. तर बघा तुम्ही इथे आपल्या ह्या पितांबरीलाही हे मिश्रण आपलं मागे टाकेल असा हे मिश्रण तयार होणार आहे. आणि त्याचबरोबर इथे आपला पितांबरीवरचा खर्चही कमी होणार आहे. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत जा, त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करत जा. आणि इथे आपल्याला टाकायचा आहे थोडासा कलर, म्हणजे हे मिश्रण थोडंसं व्यवस्थित दिसेल आपल्याला. जर तुमच्याकडे कलर नसेल तर तुम्ही टाकू नाही टाकला तरी चालेल, तर माझ्याकडे होता त्यामुळे मी इथे हा थोडासा येलो कलर टाकत आहे, म्हणजे मिश्रणाला छान असा कलर येतो आणि आपलं मिश्रण छान दिसतं. थोडंसं एकदम नॉर्मल एखाद्या पिंचवर आपल्याला कलर यामध्ये टाकायचा आहे. आणि या मिश्रणामध्ये हा कलर टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे 2 ते 3 चम्मच. आणि हे मिश्रण सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण आपल्याला आता.
आता हे सर्व पदार्थ एकत्र करून घ्यायचे आहे व्यवस्थित. सर्व एकजीव झाले पाहिजे, व्यवस्थित एकजीव झाले पाहिजे. आणि त्यामध्ये आपल्याला आता थोडं थोडंसं पाणी टाकून ते सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे ते सर्व पदार्थ आहेत तर ते व्यवस्थितपणे एकजीव होतील. तर या ठिकाणी आपल्याला 2 ते 3 चम्मच असंच पाणी टाकायचं आहे. जास्त पाणी टाकायचं नाही आहे. आणि फर्स्ट टाइम आपल्याला थोडंसं 1 चम्मच पाणी टाकायचं, त्यानंतर ते मिक्स करून घ्यायचं, त्यानंतर परत ते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर परत 1 चम्मच पाणी टाकायचं आणि परत ते आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, आपल्या हे घरातलंच सर्व सामान असतं आणि आपण हे असे घरातलंच काही सामान जर यूज केलं तर आपले किती पैसे वाचतात, पितांबरीवरचा आपला किती खर्च वाचेल. सर्व प्रकारचे भांडे ह्या मिश्रणाने आपण स्वच्छ करू शकतो. स्टीलची, ॲल्युमिनियमची, तांब्याची, पितळाची, तुमच्या घरामध्ये जी भांडी असेल तर ती ह्या मिश्रणाने तुम्ही स्वच्छ करू शकतात. फक्त एका गव्हाच्या पिठाने आपण किती सारे वस्तू आपल्या घरातल्या स्वच्छ करू शकतो तर हे तुम्ही बघूच शकता. तर त्याचमुळे असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, इथे आता ही 2-3 चम्मच मी इथे पाणी टाकलेलं आहे आणि हे मिश्रण आता माझं व्यवस्थितपणे रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता कलर टाकल्यामुळे याला किती छान असा मस्त कलर आलेला आहे, येलो असा कलर आलेला आहे. तर बघा, तुमच्याकडे कोणताही कलर असला तर तुम्ही इथे टाकू शकता. कोणताही कलर इथे टाकलेला चालतो. माझ्याकडे येलो होता त्यामुळे मी इथे येलो कलर टाकलेला आहे. आणि आता हे मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे. आणि आता हे मिश्रण मी तुम्हाला आपल्या भांड्यांना कसं यूज करायचं तर ते मी तुम्हाला दाखवते. आता हे माझं तांब्याचं भांडं आहे. बघा किती खराब झालेलं आहे. आपल्याला तांब्याचे भांडे देवपूजेसाठी रोजच स्वच्छ लागत असतात. तर त्यामुळे आता इथे मी हे मिश्रण टाकणार आहे. आपल्यावाला 2 ते 3 चम्मच मिश्रण टाकायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं पाणी. आणि इथे तुम्ही बघा, मी हे मिश्रण असं टाकलं आहे तर किती असं छान मस्त असा फेस होत आहे याचावाला. आणि त्यानंतर हे मिश्रण आपलं पूर्ण भांड्याला लावून आपल्याला ते 1-5 मिनिट असंच सोडून द्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मी फक्त हाताने चोळत आहे तरी त्यावरचे डाग हे सर्व निघून जात आहे. तर फक्त हे आपल्याला मिश्रण आपल्याला जास्त भांडे घासायचीही गरज त्यामुळे पडत नाही. आपल्याला फक्त हे असं सर्व भांड्याला पूर्णपणे लावून ठेवायचं आहे. तर हे असं व्यवस्थित लावून ठेवल्यानंतर आपल्याला हे जवळजवळ 4-5 मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर दुसरं मी तुम्हाला आता मी माझ्याकडे ॲल्युमिनियमचा आपला जो खलबत्ता असतो जो मगाशी मी यूज केला होता सॅट्रिक ॲसिड बारीक करण्यासाठी, तर हा बघा याची पण मी तुम्हाला ॲल्युमिनियम पण स्वच्छ करून दाखवते. तर बघा, इथे यामध्येही आपल्याला तसंच त्याप्रकारेच पाणी टाकायचं आहे आणि हे मिश्रण पूर्ण या ॲल्युमिनियमच्या भांड्याला पूर्ण व्यवस्थितपणे लावून ठेवायचं आहे. तर तुम्ही इथे घासणीचाही यूज करू शकता. तर मी ते असं हातानेच लावून घेत आहे, म्हणजे हाताने जरा व्यवस्थित लावता येतं. तर व्यवस्थितपणे हे पूर्ण भांड्याला आपण लावून घ्यायचं आहे. त्यानंतर हे असंच ठेवायचं. त्यानंतर माझ्याकडे हे स्टीलचं एक भांडं आहे. तर बघा, हे असंच आपण ठेवायचं आहे. स्टीलचं आपलं जे चहाचं भांडं असतं पातेलं, तेही खूप असं लाल होऊन जातं जर जास्त दिवस आपण त्याला व्यवस्थित स्वच्छ केलं नाही तर. ते बघा, अशा प्रकारे माझं हे स्टीलचं भांडं आहे, चहाचंच आहे हे पातेलं. आता इथे बघा, हे मिश्रण परत असं ह्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे मी. आणि यामध्ये परत आपल्याला असंच पाणी टाकायचं आहे आणि हे परत आपल्याला व्यवस्थितपणे पूर्ण भांड्याला असंच लावून ठेवायचं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही अशाच प्रकारे व्यवस्थित पूर्ण भांड्या लावून लावून ठेवायचं आहे. त्यानंतर हे सर्व 5-10 मिनिट ठेवल्यानंतर आपल्याला हे पूर्ण भांडे आता व्यवस्थित घासून स्वच्छ करून घ्यायचे आहे. जास्त घासायची गरज पडत नाही, आपोआपच ते स्वच्छ होऊन जातात हे एका मिश्रणाने. तर इथे बघा तुम्ही, आता मी तुम्हाला दाखवते की आपल्याला कशाप्रकारे आता ते व्यवस्थित घासून घ्यायचे आहे. ते तरी ते एका स्क्रबचा तुम्ही यूज करू शकता. तर आपला माझ्याकडे हा हिरवा स्क्रब असतो, आपला स्पंज आहे एका साईडने आणि एका साईडने स्क्रब. तर ती अशी घासणी मी इथे यूज करत आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारची घासणी इथे यूज करू शकता आणि असंही व्यवस्थितपणे आपल्याला घासून घ्यायचे आहे भांडे. व्यवस्थितपणे मी आता हे स्वच्छ करून घेत आहे. आता त्यानंतर हे स्टीलचं जे आपलं पातेलं असतं चहाचं, तर तेही बरंचसं लाल होतं, तेही आता तुम्हाला इथे मी स्वच्छ करून दाखवते. बघा
असतो मी। व्यवस्थितपणे आता हे घासून घेतलेलं आहे मी। त्यानंतर इथे जे माझं देवपूजेचं जे तांब्याचं भांडं आहे तर तेही व्यवस्थितपणे मी इथे घासून घेतलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता। आणि आता हे भांडे बघा तुम्ही किती स्वच्छ होतील, ते नुसते मी त्याला हे मिश्रण चोळलं तरी पण त्यातलं जे सर्व डाग वगैरे असतात तर ते सर्व निघून जातात। अशा प्रकारे हा आपल्याला व्यवस्थितपणे घासून घ्यायचे आहे सर्व। तर इथे बघा तुम्ही हे तांब्याचं भांडं किती स्वच्छ झालेलं आहे मी तुम्हाला धुवून इथे दाखवत आहे। त्यानंतर हा ॲल्युमिनियमचा खलबत्ता आहे तर तोही किती स्वच्छ झालेला आहे। त्यानंतर हे माझं जे स्टीलचं पातेलं होतं तेही किती स्वच्छ झालेलं आहे। अजिबात कुठेही तुम्हाला त्यावरती डाग वगैरे काही दिसत नाही आहे स्टीलच्या भांड्यावरती। त्यानंतर आपलं जे ॲल्युमिनियमचं भांडं आहे ते पण बरंच स्वच्छ झालेलं आहे। आपल्याला देव स्वच्छ करायचे आहे तर यानेच आपण देव पण स्वच्छ करणार आहोत। तर काही ठिकाणी देव स्वच्छ करायला जी पावडर असते तर ती मिळत नसते आणि आपण साबणीने वगैरे आपल्याला देव घासायला वगैरे पण बरं वाटत नाही, कारण ते शेवटी देवच आहेत। आपण देवांना घासलं तर आपल्याला ते व्यवस्थित वाटत नाही, कारण बघा आपल्यालाच आपण जर आपल्याला कोणी घासलं तर ते आपल्याला आवडेल का? तर तसंच आपले हे देव असतात त्यामुळे त्यांना हे घासायला आपल्याला आवडत नाही। त्यामुळे तुम्ही अशा प्रकारची पावडर तयार करून ठेवू शकता आणि आठवड्याच्या आठवड्याला तुम्ही अशा प्रकारे देव हे स्वच्छ करून घेऊ शकता। तर माझे हे दोन्ही देव होते तर इथे अष्टगंधाने त्याला असे डाग लावल्यानंतर थोडेसे असे डाग पडतात। तर हे देवही इथे मी तुम्हाला आता स्वच्छ करून दाखवते। बघा तुम्ही व्यवस्थितपणे त्याला ते पावडर आहे तर ती लावायची आहे आणि ती चोळून घ्यायचं आहे आपल्याला। आणि आता बघा इथे आपल्याला थोडं थोडंसं असं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्या पाण्यामध्ये हे देव आपल्याला चोळून घ्यायचे आहे। हे मिश्रण लावल्यानंतर परत आपल्याला 5 मिनिट देव तसेच ठेवायचे आहे, त्यानंतर यामध्ये पाणी ओतायचं आहे। तर तुम्ही देवांना चकाकी बघू शकता कशा प्रकारे देवांना चकाकी येत आहे। खूप छान देव ह्या मिश्रणाने स्वच्छ होतात। तर अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा। तर इथे देव मी तुम्हाला स्वच्छ करून दाखवत आहे। मी आता पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहे। बघा तुम्ही देवांना किती छान चकाकी आलेली आहे। तर अशा प्रकारेच तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की याचा खूप फरक जाणवेल। देवांसाठी तर खूप छान पावडर आहे, ही खूप छान इफेक्ट येतो देवांसाठी। तर मी अशा प्रकारेच स्वच्छ करत असते देव आपले। आता मी तुम्हाला इथे दाखवते की आपण स्टोअर कशी करायची। तर असा एक डब्बा घ्यायचा, त्यानंतर त्यामध्ये आपल्याला ही पावडर ओतून ठेवायची आहे आणि त्यानंतर ती अशी आपल्याला एका एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवायची आहे। आणि ही पावडर तुम्हाला 1 ते 2 आठवडे व्यवस्थित टिकते, अजिबात त्याला काहीही होत नाही। व्यवस्थितपणे तुम्ही यूज करू शकता, फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही। वरच ठेवली तरीही खूप छान प्रकारे ती राहते, अजिबात खराब होत नाही। अशा प्रकारे ही पावडर तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा, खूप छान इफेक्ट तुम्हाला याचा जाणवेल आणि नक्की ट्राय करा। तर कसा होता आजचा व्हिडिओ नक्की सांगा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। परत भेटूया अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ।